इथून असं उघडायचं. अच्छा. हो, इथून असं उघडलं, उघडलं की ही कॅन्डल याला बाहेर काढून घ्यायची. बाहेर काढल्यावर हा पिवळा लेअर लागलेला येईल सगळा, आहे ना. त्याच्यात हाना चालू करायचा आणि हिला असे लाटण्याने पटकून साफ करायची. अशी अशी लाटण्याने हिला फटकायची आणि ही जी लागलेली घाण माती सगळी अशी काढून घ्यायची. आता मळायचं नाही तिला, फक्त असं फटकून काढायची घाण. आता झाली ही वाईट, झाल्यावर तिला परत लावून द्यायचं. लावताना लक्षात काय घ्यायचं, जसे की आता ही रिंग पडली इथे, है ना, असं लक्षात ठेवायचं बारीक सारीक होती. रिंग परत तशी तशी तिच्या जागेवर लावून द्यायची, नाहीतर मग लीक होत मशीन. इथून लीक होत ही रिंग जर लागली नाही तर, ठीक आहे, मग ही कॅन्डल कशी टाका, उलटी सिधी सारखी असते. हो, हिला काच मध्ये अटकून अशी टाकली, परत टाकल्यावर हे सरळ असं पॅक करून द्यायचं. बस हे जागेवर फिरवायचं, कुठली नळी काढायची गरज पडत नाही तुम्हाला. फक्त नळी केव्हा काढावं लागेल, आता आता हे फिल्टर पूर्ण रिकाम आहे, है ना, हे बाउल पूर्ण रिकाम आहे. मग हा कॉक चालू करायच्या आधी ही नळी कुठून काढायची, इथून काढायची, जिथं मशीनला जॉईंट आहे ना, ते अशी ताणल्यावर तुटून जाईल पण निघणार नाही. मग तिचं हे जे वायसर दिलेलं आहे, हे वायसर एक हाताने नाकाने वरती प्रेस करायचं आणि खाली अशी ओढायची. हे वायसर आहे, है ना, तिला अशी लावताना फक्त प्रेस करायची, काढताना हे वायसर प्रेस करायचं, मगच अशी काढायची. अशी काढून झाली की पाच मिनिटं पाणी इथून फ्लश होऊ द्यायचं, म्हणजे जी ठोकून रिलीज केलेली घाण आहे, मुरलेली घाण आतमध्ये, ती इथून प्रेशरद्वारे निघून जाते थोडीफार. आता जसं की पिवळं पाणी निघेल याच्यात ना, जर मुरलेली घाण असेल तर, नसली तर मग क्लीन राहतं. हे चालू केलंय ना आपण, हे रिकामच भरतय, याला इलेक्ट्रिकची गरज नाही ना, हे पाण्याच्या प्रेशरवर भरतय ते. आता ठीक आहे, हे भरायला सुरुवात झाली. हे साफ झाल्यानंतर इथून असं पिवळं पाणी निघतं पूर्ण. आता हे निघतं थोडंफार पिवळं, ठीक आहे, असं थोडस पाच एक मिनिटं पाणी फ्लश होऊ द्यायचं. पाणी फ्लश झाल्यावर पुन्हा हिला बंद करायचं, हिला परत त्याच्या तिच्या जागेवर लावून द्यायची. बाकी कुठलीच नळी काढायची गरज पडत नाही, ठीक आहे. पुन्हा हिला सुरू करून द्यायचं आणि मशीन ऑन करायचं. हे महिन्याभरात झालंच पाहिजे तुमच्याकडनं, ठीक आहे. महिन्याभरात झालं तर मग हे दोन महिन्याच्या ऐवजी तीन महिन्यात बोलवेल, है ना, तसं राहील. जर रेग्युलर हे जर साफ होणार नाही तर मग हे दिली दोन महिन्यामध्येच, ते दोन महिने तरी बोलवून घेतो मग सर्विस, ठीक आहे. आता झालेलं आहे सुरू, स्पीड वाढवला का तुम्ही? हो, स्पीड वाढलाय ना, आता 25 मिनिटात भरेल ती, 20-25 मिनिटात पडायला लागला आवाज येतो काय. ठीक आहे, बाकी काय बोलतो.